पालम तालुक्यातील गायरान धारकांच्या विविध मागण्यांसाठी रिपाई आठवले गटाच्या वतीने रिपाईचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती हत्ती आंबिरे यांच्या नेतृत्वाखाली पाच डिसेंबर रोजी मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून यावेळेस डी एन दाभाडे महाराष्ट्र संघटक रिपाई डॉक्टर सिद्धार्थ भालेराव प्रदेश उपाध्यक्ष रिपाई जयप्रकाश इंगोले मराठवाडा संघटक रिपाई हे उपस्थित राहणार असून पालम तालुक्यातील सर्व गावांचा गायरान जमिनीवर असलेला आज रोजीचा ताबा व हक्कधारक अशांना सात व नमुना नंबर आठ तात्काळ शासनाचा जी आर रद्द करून गायरानधारक यांना सात देण्यात यावा व त्यांच्या राहत्या जागेवर घराचे अतिक्रमण आहे अशांना तात्काळ नमुना नंबर आठचा उतारा देण्यात यावा तसेच दिनांक अकरा जुलै दोन हजार बाराचे महसूल विभागाचे काढलेले परिपत्रक रद्द करून जुलै महिन्याचे मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या विरोधात महाराष्ट्र शासनाने न्यायालयात रिपिटेशन दाखल करून मागासवर्गीय गायरान धारकांना सध्या कसत असलेल्या जमिनी नियमाकुल करून देण्यासाठी प्रयत्न करावेत या मागण्यांसाठी रिपाई आठवले गटाच्या वतीने तहसील कार्यालयावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून या मोर्चात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन रिपाई आठवले गटाचे तालुकाध्यक्ष भगवानराव येवले मल्लिकार्जुन सुरनर रवी साबणे माधव आंबिरे माधव कोसरे रोहिदास एंबलवाड विलास कांबळे लक्ष्मण शेळके माधव झुंजारे दत्तराव पारखे सरनाथ आसले संभाजी एंगळे महावीर सिंघवी प्रकाश रायबोळे रमेश वावळे सखाराम मस्के संभाजी भुजबळ भुजंग जोंधळे चरणदास साळवे संजय मस्के आदींनी केले आहे